आपले नातेवाईक आपण निवडू शकत नाही, पण मित्र मित्र आपणच निवडतो. अगदी लहानपणीपासून शाळेतले मित्र, कॉलेजमधले मित्र, मग काम चालू झाल्यानंतर ऑफिसमधले मित्र, हे मैत्रीचं नातं सगळ्या नात्यांमधनं इतकं निराळं असतं ना की त्याचा इम्पॉर्टन्स खरं तर व्यक्त करणं खूप अवघड आहे. पण वेगळ्या वेगळ्या गाण्यांमधनं, कवितांमधनं, कोट्समधनं आपण मैत्री आपल्या सगळ्यांसाठी किती इम्पॉर्टंट आहे हे कायम बघत आलो आहे. आज खास याविषयी बोलण्याचं कारण असं की या वीकेंडला फ्रेंडशिप्स डे आहे आणि उद्या जे गाणं माझ्या चॅनलवरती येणार आहे ते दोस्ती. हे ऐकल्यानंतर जी दोन अतिशय गोड हिंदी गाणी पटकन आपल्या मनात येतात त्यातलं हे एक गाणं आहे. दोस्ती हा शब्द ऐकल्यानंतर पहिली दोन गाणी कुठली तुमच्या मनात येतात? माझ्या मनात कायम दोन गाणी जी येतात त्यातलं एक जुनं गाणं, एकदम लेजेंडरी हिट फिल्ममधलं, आणि एक रिसेंट आत्ता पॉप म्युझिकमधलं एक गाणं. या दोनपैकी एक गाणं मी माझ्या फ्रेंड्सबरोबर रेकॉर्ड केलं आहे आणि त्याची पण खूप निराळी कहाणी आहे बरं का त्या गाण्याची. फेसबुकच्या या सगळ्या अल्गोरिदममध्ये हे तुमच्यापर्यंत पोचलं आहे का मला माहीत नाही, पण एक काही महिन्यांपूर्वी आम्ही एक मराठी ऑडिओ वेब सिरीज रिलीज केली होती ज्याचे 6 एपिसोड्स होते, ज्याच्यामध्ये कहाणी होती आणि खूप नवीन गाणी होती. याविषयी तुम्ही बघितलं नसेल तर नुसतं यू आर माय वरण भात हे टायटल सर्च करा, तुम्हाला सगळी माहिती मिळेल. आणि त्या ऑडिओ सिरीजमध्ये सुद्धा या गाण्याची एक झलक आहे, पण त्याचा म्युझिक व्हिडिओ आम्ही खास फ्रेंडशिप डेसाठी या वीकमध्ये रिलीज करतोय. नक्की बघा, तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. सी यू इन नेक्स्ट वीक. बाय.